नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत घेणार आहोत. खरं तर हा मुद्दा असा आहे जो आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचार करायला लावतो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 150 ते 175 जागा या संपूर्ण ग्रामीण भागातून येतात आणि या जागांवर मतदान करणारे जवळजवळ 90% मतदार हे शेतीशी निगडीत आहेत. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मतदान होत नाही का? बरं असं होतं, आज आपण हेच पाहणार आहोत. शेतकरी हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे, पण निवडणुका आल्या की शेतकरी आपल्या शेतीचा व्यवसाय सोडून नेत्यांच्या प्रचारात गुंततो. राजकारण हे राजकारण्यांचा धंदा आहे, तर शेती हा शेतकऱ्यांचा. मग का बरं निवडणुकीच्या 15 दिवसात शेतकरी राजकारण्यांच्या धंद्याला हातभार लावतो? काय आपण कधी विचार केला आहे की आपले मतदान शेतकरी प्रश्नांवर केंद्रित असायला हवं का? शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्या कोणत्या आहेत हे पाहू. सोयाबीन, कापूस आणि इतर शेतमालाचे दर पडत आहेत. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, पण पीक विमा मिळत नाही आणि कर्जमाफीही अजून बाकी आहे. या सर्व प्रश्नांसाठी जबाबदार कोण? राजकीय नेते की आपण स्वतः मतदार शेतकरी? शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर आपल्या प्रश्नांसाठी मतदान करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा की मतदान करताना आपण आपल्या शेतीच्या आणि आपल्या भविष्यातील प्रश्नांचा विचार करूया, कारण शेती टिकली तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. हे विचार आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण एकत्रित करूया. धन्यवाद मेरे प्यारे दोस्तों, भाइयों और बहनों, ऐसे वीडियो के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए. धन्यवाद.